हम भारतीय पक्षाचे अँड्रू फर्नांडिस त्यांच्या अगदी बाजूला बसलेले अपक्ष उमेदवार धनंजय पांडे आणि सर्व उमेदवार जयसर विधानसभा 153 यांच्यातर्फे या ठिकाणी या सभागृहामध्ये हॉलमध्ये पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. त्या पत्रकार परिषद आयोजित करण्यावर आलेल्या सर्व पत्रकारांचं आणि या ठिकाणी विशेष करून आपल्याला जो पाठिंबा देण्यासाठी आलेली सगळी मंडळी मी त्यांच्या विशेष करून नाव घेईन स्वामी प्रतीकजी त्यांनी काल आम्हाला या संदर्भात सूचित केलं ते सर्वांचं आम्ही या ठिकाणी स्वागत करतो आणि माझ्या थोडस 5 मिनिटांचं निवेदनाला सुरुवात करतो. पत्रकार बंधूंनो 153 दहिसर विधानसभेची निवडणूक मला असं वाटतं 4 तारखेला शेवटचा अर्ज भरायची तारीख होती. त्याच्यानंतर ती निवडणूक सुरू झाली. 21 तारखेला मतदान झालं. मतदान झाल्यानंतर लोकांनी त्या प्रक्रियेमध्ये चांगल्या पद्धतीने सहभाग घेतला. मतदान झाल्यानंतर सायंकाळी 6 वाजता ते मतदान संपलं. 6 वाजता मतदान संपल्यानंतर त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये असलेली सगळी आपली जी सर्व पक्षाची म्हणजे आता माझ्या बाजूला काँग्रेसचे पक्षाचे बसले बसपचे बसले आम पाचे पार्टीचे बसले अपक्ष बसले त्यांचे सगळे जे पोलिंग एजंट होते यांनी त्या ठिकाणचे जे प्रिसाइडिंग ऑफिसर आहेत त्यांच्याकडे त्याचे जे आपले 17C जो फॉर्म असतो याच्यावरती सह्या करून ते फॉर्म स्वतःच्या ताब्यात घेऊन बाकीच्या सगळ्या मशीन सील करून ती मंडळी आपल्या घरी निघून आली. तब्बल 3 दिवसानंतर या सगळ्या प्रक्रियेचा निकाल म्हणजे 153 तहसील विधानसभेचा निकाल अगदी महाराष्ट्रभरावर सुद्धा 1 दिवसात निघालो होता. तो निकाल या आपण ज्या हॉलमध्ये बसलो त्या शेजारीच डेप्युटी कलेक्टर ऑफिसर त्या बेसमेंटला तो निकाल लागणार होता. वेळ सकाळी 7 ची होती. हे होत असताना या संपूर्ण ज्या मशीन्स ठेवल्या होत्या त्या बेसमेंट मध्ये 2 दिवस आम्ही सर्व पक्षाचे लोक त्या ठिकाणी खडा पारा देत होतो जेणेकरून त्या मशीन मध्ये काही आदला बदल घडू नये अशी आमच्यावर शंका आमच्याकडे सगळ्यांच्या मनात शंका होती. माझ्या सहित सर्व उमेदवार त्या ठिकाणी 2 दिवस खडा पार देत होतो आणि तो दिवस उजळला निकालाचा दिवस उजळला. आम्ही सर्व मंडळी त्या ठिकाणी 7 वाजता त्या बेसमेंट मध्ये गेलो. गेल्यानंतर ज्या पद्धतीने प्रक्रिया व्हायला होत होती ती पद्धतीने प्रक्रिया होत होती आणि वेळ 8 वाजता ती संपूर्ण निकाल ला सुरुवात होणार होती. तब्बल 1 राऊंड झाला 2 राऊंड झाले 3 राऊंड झाले. या संदर्भामध्ये आम्ही मी मनसे पक्षाचा उमेदवार असो सावंत साहेब असो आणि इतर आपले बसपाचे असो काही आपल्या ऍडव्होकेट फडणवीस असो पक्ष उमेदवार असो ही मंडळी आम्ही निकाल दुखत होतो. काही आमच्याकडे आमच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची भावना निर्माण झाली. आम्ही अक्षर व्यक्त करत होतो एकमेकाला विचारत होतो अरे एवढा निकाल कसा पुढे जाऊ शकतो एखाद्या विशिष्ट पक्षाच्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना एवढी मतं कशी मिळू शकतात. आमच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. सावंतसाहेब मी पहिल्यापासून का सांगतोय की हे तुम्हाला सगळं पत्रकार बंधूंना कळावं की नेमकं आम्ही काय विचार करत होतो. पहिल्या फेरीत तर त्यांना 5000 लीड मिळाला. आम्ही समजलो की ठीक आहे 5000 लीड होऊ शकत. दुसरी फेरी झाली तिसरी फेरी झाली अशा पद्धतीने त्या भारतीय जनता पार्टीचे उमेदवार पुढे पुढे जात असताना मी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे मनसे पक्षाचे जे आमचे काउंटिंग एजंट जिथे बसले होते त्याच्यामध्ये आमचा अमित भासे असेल म्हात्रे असतील प्रकाश सकपाळ असतील आम्ही सर्व मंडळी त्या तिथे बसले असताना 8वी फेरी तिथे आली आणि 8व्या फेरीचं 1 मशीन तिथे घेऊन आल्यानंतर आमच्या सर्व एजंट जिथे एजंट बसले होते
सहा नंबरचा टेबल होता तो सहा नंबरच्या टेबलवरती मशीन आली. सहा नंबरच्या टेबलवर मशीन आल्यानंतर आमच्या एजंटने त्याला सांगितलं की पहिल्यांदा सील तोडू नका, आम्हाला त्या मशीनचा नंबर सांगा. तो मशीनचा नंबर सांगा तर नंतर तो सील तोडा असा त्या मनसे पक्षाचा आमचा अमित भानसे आणि अश्विन म्हात्रे सप्पा या लोकांनी तिकडे सांगितल्यानंतर ते तिकडचे जे अधिकारी होते मशीनचे हाताळत होते. कारण मशीन तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल मध्ये जाळी असते, जाळीच्या त्या साईडला एजंट असतात आणि जाळीच्या साईडला अधिकारी मशीन हाताळत दाखवत असतात आणि त्यांनी जो ते सांगितलं की मशीन तोडू नका, आम्हाला मशीनचा नंबर सांगा. बांधवांनो मशीनचा नंबर सांगायला त्यावेळेस अधिकारी म्हणाले की हा मशीनचा नंबर सांगितल्यानंतर त्या मशीनचा नंबर जो होता आणि ज्या दिवशी मतदान झालं होतं प्रेसिडेंट ऑफिसरने त्या 17C जो फॉर्म दिला होता त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये यांच्याकडे जो असला नंबर मशीनचा असला नंबर आणि तो त्या मशीनचा त्या दिवशी आलेला नंबर याच्यामध्ये तफावत आढळली. ताबडतोब सर्व पक्षाचे आम्ही उमेदवार तिथे गेलो, त्या टेबलापाशी गेलो आणि ताबडतोब आम्ही विचारलं की बाबा हे काय. तर त्यावेळेस तिथले जे निवडणूक निर्णय अधिकारी पाटील आहेत हरचंद्र पाटील यांनी सांगितलं की नाही ते आता आपण ती मशीन बाजूला ठेवू आणि बाजूला ठेवल्यानंतर आपण त्याचा आपण बोलतो आम्ही व्हीव्हीपॅटची पण मागणी केली की बाबा त्या मशीनमध्ये नेमकं आहे काय. जर का या मशीनचा नंबर आणि त्या कागदावर असलेला नंबर जो आता अजंटेड आहे तो मॅच होत नसेल तर ही मशीन आली कुठून. त्याला आम्ही प्रश्न विचारला ते निरुत्तर झाले, प्रश्नाचे उत्तर देऊ शकले नाही. मग आम्ही काय केलं ती प्रक्रिया पहिल्या वेळेला प्रक्रिया थांबवली म्हणून ती मशीन आम्ही त्या जे ऑब्झर्वर त्यांचे डिलिव्हर कोण आले होते त्यांच्या समोर ती मशीन ठेवली. परत सुरू झाली प्रक्रिया, त्याच्यानंतर तसाच प्रकार एक आठव्या की दहाव्या फेरीला